सुरतल्याच एक मोठी बातमी आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचं निधन झालंय. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. शीला दीक्षित यांनी 15 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. दिल्लीतल्या एक्सॉट रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 1998 ते 2013 ह्या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेसमधनं शोक व्यक्त होतोय. देशभरात काँग्रेसची पडझड होत असताना शीला दीक्षित यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसला आता मोठा धक्का बसलाय. शीला दीक्षित यांचा कार्यकाळ आपण थोडक्यात बघूयात. 31 मार्च 1938 रोजी त्यांचा जन्म झालेला होता. राजधानी दिल्लीच्या सलग 3 वेळा त्या मुख्यमंत्री होत्या. केरळ राज्याच्या माजी राज्यपाल म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. राजधानी दिल्लीच्या 2ऱ्या महिला मुख्यमंत्री त्या होत्या. प्राथमिक शिक्षण दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी स्कूलमधनं त्यांनी पदवी घेतलेली आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मिरांडा हाऊस ह्या कॉलेजमधनं पूर्ण केलेलं आहे. 1984 ते 1989 उत्तर प्रदेशच्या कन्नौज लोकसभा मतदारसंघातनं त्या खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. राजकारण आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव त्यांना आहे. 1986 ते 1989 संरचना मिशन मोड में शीला जी ने दिल्ली का ट्रांसफॉर्मेशन किया. जब जब दिल्ली के विकास की कहानी की चर्चा होगी ना, शीला जी को हर लोग याद करेंगे और बेहद खूबसूरती से याद करेंगे. उन्होंने बिना शोर मचाए सब कुछ किया. मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ उनके परिवार उनके समर्थकों को इस दुख को सहने की शक्ति दे. '86 ते 1989 त्यांनी केंद्रातही मंत्रीपद भूषवलेलं आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या त्या अध्यक्षपदी देखील त्यांची वर्णी लागलेली होती. तिथेही त्यांनी कार्य केलेलं आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसला अभूतपूर्व विजय त्यांनी मिळवून दिलेला आहे. वयाच्या 81व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारीही होत्या. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी त्यांनी सर्वाधिक काळ काम केलेलं आहे. म्हणजेच 15 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपदी काम केलेलं आहे. 1998 पासून ते 2013 त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या आहेत. बहुत दुख हुआ मुझे इस बात को सुन के. शीला जी मेरे से बहुत प्यार करती थी. मैं भी उनसे जब भी मिलती थी तो बहुत खुशी से प्यार से मुझे हग करती थी. और उन्होंने जो दिल्ली के लिए किया, जो देश के लिए किया, वो पूरा देश याद रखेगा. दिल्ली के विकास के लिए बहुत बड़ी शीला जी एक बड़ी लीडर थी कांग्रेस की. और उन्होंने उनका जो योगदान रहा कांग्रेस पार्टी को भी और पूरे देश के की राजनीति के लिए और खास तौर से दिल्ली के लिए. राहुल जी के सामने ये डिसीजन हुआ. तर त्यांचा जन्म 31 मार्च 1938 पंजाबच्या कपूरथलामध्ये झालेला आहे. दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी स्कूलमधनं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. तर त्यांनी मिरांडा हाऊस ऑफ कॉलेजमधनं मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतलेली होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.